विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। तहसील कार्यालयासमोर शेतकरी सेनेने केले खर्डा भाकरी आंदोलन। सध्या दिवाळी आनंद सण सुरू आहे। यशवंत शुगर नागेवाडी, ग्रीन पॉवर शुगर गोपूज, क्रेन अॅग्रो रायगाव, माणगंगा, आटपाडी व तुर्ची कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बिले थकवली आहेत। ऊस बिले न मिळाल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांची दिवाळी मात्र अंधारातच आहे। अनेक निवेदने व आंदोलने करून देखील साखर कारखानदार खोटी आश्वासने व चेक देऊन शेतकऱ्यांना फसवत आहे। प्रशासन व कारखानदारांकडून कोणताही दिलासा मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीने विटा तहसील कार्यालयासमोर खर्डा भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी करण्यात आली। यावेळी शासनाचा व कारखानदारांचा निषेध व्यक्त करण्यात आला। शेतकरी सेनेचे अध्यक्ष भक्तराज ठेंगळे यांच्या वतीने कर्णात नेतृत्वाखाली आलेल्या या आंदोलनात खानापूर तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते। विटा शहर भाजपाचा ST कर्मचारी आंदोलनास पाठिंबा। ST महामंडळाचे राज्य शासनाकडे विलनीकरण व्हावे या मागणीसाठी राज्यात ST कर्मचाऱ्यांचे गेले अनेक दिवस आंदोलन सुरू आहे। ST कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनास अनेक संघटना व नेते मंडळी पाठिंबा व्यक्त केला आहे। विटा आगारात करण्यात येत असलेल्या आंदोलनास विटा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे। यावेळी विटा शहर अध्यक्ष अनिल म. बाबर, सांगली जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोबे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। विटातील श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी। विटा येथील श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी MHCET आणि NEET 2021 परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत चमकदार कामगिरी केली आहे। सायली चव्हाण, साक्षी शिंदे, अथर्व गोसावी, तन्मय शाह, प्राजक्ता पवार हे विद्यार्थी MHCET परीक्षेत 90% पेक्षा ज्यादा गुण मिळवून टॉपर ठरले आहेत। तर अकॅडमीच्या विजय सुपाने या विद्यार्थ्याने NEET परीक्षेत 609 गुण मिळवत घवघवीत यश संपादन केलं आहे। गुणवत्ता हेच संस्कार व यश हीच परंपरा हे ब्रीदवाक्य घेऊन श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीची वाटचाल सुरू असून ही अकॅडमी अल्पावधीत लोकप्रिय ठरली असल्याचे संचालक शंकर बुधावणी यांनी सांगितले। डायमंड कल्चरल ग्रुपच्या वतीने गरजू कुटुंबांना मदत। सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डायमंड कल्चरल ग्रुप व मित्र परिवारांच्या वतीने विटा शहरातील 3 गरजू कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली आहे। कोरोना काळात शासकीय कोविड सेंटर मध्ये सेवा बजावणाऱ्या विटा येथील संतोष आदमापुरे यांचे कोरोनामुळे निधन झाले होते। आदमापुरे यांच्या कुटुंबासहित अन्य कुटुंबांना डायमंड कल्चरल ग्रुपने मदतीचा हात दिला आहे। खासदार संजय पाटील, मनमंदिर उद्योग समूहाचे अशोकराव गायकवाड, जय भवानी उद्योग समूहाचे विजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे, ओबीसी नेते संग्राम माने, माजी उपनगराध्यक्ष दहावीर शितोळे, नगरसेवक अमर शितोळे या मान्यवरांच्या उपस्थितीत ही मदत त्यांना देण्यात आली। नामक्कल जिल्हा मराठा गलाई बांधव असोसिएशनचा स्थापना दिन उत्साहात साजरा। तामिळनाडू येथील मराठी गलाई बांधवांच्या वतीने नामक्कल जिल्हा गलाई बांधव असोसिएशनचा स्थापना दिवस हॉटेल सनू इंटरनॅशनल येथे उत्साहात संपन्न झाला। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। मराठा गलाई संघटनेची उद्दिष्टे, मराठा गलाई बांधवांनी एकजूट एकमेकांना सहकार्याची भावना, उद्योग क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान विकसित करून प्रगती करण्याबाबत उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली। तसेच तंजावर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळ्याविषयी चर्चा केली।
या प्रसंगी नामक्कल जिल्हा मराठी गलाई बांधव असोसिएशनचे अध्यक्ष संपत शेठ जाधव, उपाध्यक्ष प्रकाश शेठ जाधव, सेक्रेटरी मधुकर माळे, खजिनदार रमेश साळुंके, उपसेक्रेटरी संजय पोळ, सल्लागार रामचंद्र यादव, उपखजिनदार सत्यवान जाधव, सुखदेव चव्हाण, संजय पवार, प्रमोद खराडे, उत्तम शिंदे, सुनील ढगे, शांताराम जाधव, शंकर पवार, सुभाष पवार, सुनील कोकरे यांची संचालक मंडळात निवड करण्यात आली. यावेळी अखिल महाराष्ट्र हॉटेल कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक प्रशांत पवार, सेलम जिल्हाध्यक्ष शांताराम शिंदे, कोईमत्तूर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, मदुराई जिल्हाध्यक्ष शांताराम सुर्वे, इरोड जिल्हाध्यक्ष मरुगुण गायकवाड, तिरुपूर जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, आनंदीताई गायकवाड, तिरुचिन्नापल्ली जिल्हाध्यक्ष मधुकर बाबर, करूर जिल्हाध्यक्ष शिवाजी यादव, तामिळनाडू कुस्ती मल्ल अध्यक्ष महादेव सुर्वे, हनुमंत कदम, संजय पाटील, लक्ष्मण पाटील, महादेव सुर्वे, शांताराम शिंदे, मधुकर माने यांच्यासह गलाई बांधव व पदाधिकारी उपस्थित होते.